प्रेम आणि आकर्षणातला फरक समजून घ्या. तुम्हाला या वयामध्ये निश्चित कोणाविषयी प्रेम वाटत असेल, तर आकर्षण आणि प्रेमातला फरक, आकर्षण हे चटकन असतं, प्रेम हे हळूहळू असतं. लोणचं मुरलं तर चांगलं जातं, तसं प्रेम हे हळूहळू. आकर्षणमध्ये त्या व्यक्तीची पूर्ण माहिती नसते, एखाद्या विशिष्ट पैलूवरती तुम्ही आकर्षित होता आणि पटकन यू गेट अट्रॅक्टेड टू दॅट पर्सन. हे छान आहे, हे छान आहे. प्रेमामध्ये तसं नसतं, प्रेमामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती असते, ओळख असते. आकर्षणामध्ये फक्त चांगल्या चांगल्या गोष्टीच दिसतात. प्रेमामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या गुणदोषांसकट स्वीकार करता आणि मग पुष्कळदा आकर्षण म्हणून, प्रेम आहे म्हणून फसतात आणि मग अनेकदा घाई करतात आणि मग जवळ आल्यानंतर मग लक्षात येतात किंवा अनेकदा प्रेम विवाह करण्याची घाई करतात आणि मग पटत नाही. इतकं डायव्हर्सचं प्रमाण आजकाल वाढत आहे कारण मग ते गंभीर होत जायला लागतात. प्रत्येक माणूस हा चांगला किंवा वाईट असतो, तो चांगला आणि वाईट असतो आणि मग गुणदोषांसकट स्वीकार करणं आवश्यक. आकर्षणामध्ये ते नसतं कारण तेवढा वेळच दिलेला असतो, ते चटकन बसतं, विशिष्ट पैलूवर बसतो, समोरच्या माणसाची ओळख नसते, माहिती नसते. आकर्षणामध्ये समर्पण असतं, आकर्षणामध्ये समर्पण नसतं, त्याग नसतो, स्वार्थ असतो. मला ही मुलगी आवडते ना, मग मी म्हणत तिला चल माझ्यासोबत सिनेमाला, तिने यायलाच पाहिजे. त्या मुलीला त्या मुलाविषयी आकर्षण वाटतं आणि तिला असं वाटतं की नाही आपण आज पार्टीला गेलंच पाहिजे. जिथे च येतो गेलंच पाहिजे, आलंच पाहिजे, ती मुलगी त्याला म्हणते की नाही आपली मैत्री आहे, आपण दोघ जण फ्रेंड्स आहोत, तू त्या दुसऱ्या मुलीशी मैत्री करायची नाही, तिच्याशी बोलायचं नाही. सर जिथे आला केलंच पाहिजे, असंच वागलं पाहिजे. जिथे आग्रह येतो, अट्टहास येतो, स्वार्थ येतो, ते आकर्षण आहे, ते खरं प्रेम आहे.